कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आई बाबा कसे आहेत? आई सारखी रडतीये, देवाला कोसतीये, जेवत नाही, अनेक वेळेला गोळ्या घेत नाही. बाबांना तर काही सुधरतच नाही आहे. दोघांची अवस्था साधारण सेमच आहे. हो मयू, कसे आहेत? तुझी मुलगी मोठी झाली आहे दादा. आता बहिणीला सांभाळतीये ती, हा रस्ता दाखवतीये की कशी मी रिस्पॉन्सिबल आहे. आणि पण नाही रे, आतून खूप घाबरली ती. आणि कोहूच तर वय आहे काय, हे सगळं एक्सपिरियन्स करण्याचा वयच नाही तिचा. बिचारीच बिथरली ती खूप. सगळेच खूप खूप वियर्ड कंडिशन मधनं जात आहेत. शिल्पी, मी ना इकडे नाही थांबू शकत. मला आत्ताच्या आता घरी जायचंय, मला सगळ्यांना भेटायचंय. मला इकडे नाही थांबायचं, समजलं तुला? शिल्पी तुला कळतंय, माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास होतोय. ते गुंड घरी येत आहेत आणि मला काय होऊ नये म्हणून मी इकडे लपून छपून राहावं असं वाटतं तुला? एवढा बेकार आहे तुझा भाऊ. आत्ताच्या आत्ता घरी चल. नाही दादा, असं करून नाही चालणार. तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल दादा. हे बघ, योग्य वेळ आली ना की सगळ्यांना आपण खरं काय ते सांगूया. आपल्याकडे थोडे पैसे येऊ देत. हा, त्या केकेचे पैसे दिले की मग तू घरी यायला मोकळा. हे बघ दादा, तू आल्याचा ना मला आनंद खूप झालाय. पण तू माझी कंडिशन काय विचार कर ना. आत्ता घरी गेले तर मला कोणाला काही सांगता सुद्धा आलं नाही, काही शेअरही करता आलं नाही की तू आहेस. दादा, मी हे सगळं आपल्यासाठी करते, आपल्या फॅमिलीसाठी करते. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. थोडा पेशन्स ठेव दादा, प्लीज प्लीज. दादा, मी जेवण आणलंय, मी तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी इथे आणल्यात. थोडस खाऊन घेतोस का? किती वीक झालायस तू, थोडस खा. हा, मला अरे नको. काय, तू घरच्यांसमोर जाणारस तेव्हा या अशा कंडिशन मध्ये जाणारस का? काय अवस्था झाली आहे तुझी ही? तू थोडस खाऊन घे बरं, आधी थोडं बरं वाटेल तुला खाल्ल्यावर. बहिणीच्या हातच आहे, थोडं तरी खा. शून दिलं आणतेच. तुमचं हे प्रेम, हीच वहिनीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. मला माहितीये दादा, तिच्यापासून दूर तू इथे फार दिवस बंद नाही राहणार. पण जर तू तिच्या ओढीने घरी आलास तर त्याची शिक्षा मी वहिनीला नक्की देणार. तिला मी जेल मध्ये पाठवणार. एक तर तुला मेलेलं राहावं लागेल, नाहीतर वहिनीला जेल मध्ये तरी जावं लागेल. आणि आता मी तुमची ताटातूट केल्याशिवाय गप्प बसणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.